नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके मराठीच्या आजच्या व्हिडिओ मध्ये देखील आपण तलाठी भरती परीक्षे संबंधीचेच महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। बघा, आजच्या या व्हिडिओ मध्ये 30 महत्त्वाचे प्रश्न आहेत। या 30 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला शेवटला कमेंट करून नक्की सांगा। सगळ्यात पहिला याचा प्रश्न आहे की मुंबईचे अनभिष्टित सम्राट ही पदवी टिंब यांना देऊन आचार्य अत्रे यांनी त्यांचा गौरव केला, सांगा बघा। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन सी, मुंबईचे अनभिष्टित सम्राट ही पदवी जगन्नाथ शंकर शेठ यांना देऊन आचार्य अत्रे यांनी त्यांचा गौरव केला होता। पुढचा प्रश्न आहे की चिमणी आकाशात उडाली काळ ओळखायचंय तुम्हाला, कोळतं काळ होईल चिमणी आकाशात उडाली, तर बघा भूतकाळ होईल, हे आकाशात उडाली हे भूतकाळ होईल। पुढचा प्रश्न आहे की विसंगत पर्याय ओळखा, बघा चार ऑप्शन आहेत, कोणता विसंगत पर्याय आहे? तर बघा, जर नीट बघितलं तर रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग वेगळं झाला होता 1981 ला, बरोबर आहे, नंतर धुळ्यातून नंदुरबार वेगळा झाला होता 1998 ला, आणि नंतर परभणीमधून हिंगोली वेगळा झाला होता 1999 ला, पण बघा अकोला यवतमाळ असे काही वेगळे झाले नव्हते, म्हणून ऑप्शन बी इथे उत्तर आहे, ठीक आहे। प्रश्न क्रमांक चार काय, बघा सह्याद्री घाटावरील हवामान कशा प्रकारचे आहे? सह्याद्री घाटावरील, तर सह्याद्री घाटावरील हवामान हे थंड व आर्द्र या प्रकारचे आहे। पुढचा प्रश्न आहे की तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तिलारी जलविद्युत प्रकल्प, तर बघा तिलारी जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे की राज्यातील सहकारी तत्वावर चालू झालेला पहिला साखर कारखाना कुठे चालू करण्यात आला, सांगा बघू। सहकारी तत्वावर चालू झालेला पहिला साखर कारखाना राज्यातील, तर बघा हा सोलापूरमधील अकलूज येथे चालू करण्यात आला। पुढचा प्रश्न आहे की NH8 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो? NH8, तर बघा NH8 हा राष्ट्रीय महामार्ग भारतातील दोन मोठे शहर मुंबई दिल्ली यांना जोडतो। आठवा प्रश्न आहे की कोणता कालावधी मान्सूनचा म्हणून गणला जातो? बघा सोपा प्रश्न आहे, मान्सूनचा कालावधी कोणता होईल? तर जून ते सप्टेंबर हा कालावधी मान्सूनचा म्हणून गणला जातो। पुढचा प्रश्न आहे की युरेनियम साठी प्रसिद्ध असलेली जादूगोरा खाण कोणत्या राज्यात आहे? तर बघा युरेनियम साठी प्रसिद्ध असलेली जादूगोरा खाण ही झारखंड या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे की भारताचे सर्वात खोल व भूवेष्टित असलेले विशाखापट्टणम हे बंदर भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर आहे? तिथे बघू शकता तुम्ही विशाखापट्टणम, जे की भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आहे। नेक्स्ट प्रश्न आहे की सार्वजनिक सभा 1870 साली स्थापन झाली असून तिच्याशी निगडीत असलेले सार्वजनिक काका म्हणजे कोण? आता बघा लक्षात ठेवा, सार्वजनिक काका म्हणजे गवा जोशी, म्हणजे गणेश वासुदेव जोशी, हा सार्वजनिक काका म्हणजे। पुढचा प्रश्न आहे की शिपाई शूर होता यातील शूर काय आहे? तर बघा शिपाई शूर होता यातील शूर हे एक विशेषण आहे, या ऑप्शन सी उत्तर येईल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अनअकॅडमीवर मला फॉलो केले नसेल तर ROHI 10 हा माझा कूपन कोड वापरा आणि तुम्ही फ्रीमध्ये अनअकॅडमीवर माझे क्लासेस बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पुढचा प्रश्न आहे की पोपट या नावाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? पोपट या नावाचे स्त्रीलिंगी रूप, तर पोपटाला स्त्रीलिंगी रूप येईल मैना, ऑप्शन बी उत्तर येईल इथे। पुढचा प्रश्न आहे की पुढील वाक्यातील काळ ओळखा, विद्यार्थ्यांनी काम पूर्ण केले, कोणतं काळ येईल? विद्यार्थ्यांनी काळ पूर्ण केले, काम पूर्ण केले, तर बघा हे एक भूतकाळ होईल, ऑप्शन ए। पंधरावा प्रश्न आहे की जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक, तर बघा ह्या वर्ल्ड बँकचे मुख्यालय आहे अमेरिकेमधील वॉशिंग्टन येथे, Washington DC येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे। पुढचा 16वा प्रश्न आहे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE चा निर्देशांक काय आहे? NSE चा निर्देशांक, BSE आणि NSE असे दोन स्टॉक एक्सचेंज आपल्या भारतामध्ये आहे। BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ज्याचं निर्देशांक आहे ऑप्शन ए सनसेक्स, आणि राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे NSE ज्याचं निर्देशांक आहे निफ्टी, हा निफ्टी, कन्फ्यूज नका हो निफ्टी आणि सनसेक्स मध्ये, सनसेक्स म्हटलं की BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, निफ्टी म्हटलं की राष्ट्रीय शेअर बाजार, ठीक आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज।
पुढचा आहे प्रश्न 17वा की कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. तर बघा फोटो त्यांच्यासाठी ते दिलेला आहे, ॲडम स्मिथ आहे ते. ॲडम स्मिथ या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. 18वा प्रश्न आहे की जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे. तर बघा जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था म्हटलं की WTO म्हणजे काय, तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे, वर्ल्ड लिहून ठेवा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे, जिचं हेडक्वार्टर जिनेवा स्वित्झर्लंड येथे आहे. 19वा प्रश्न आहे की भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते, वाढते, थोडे वाढते, काहीच बदल होत नाही की घटते. तर बघा लक्षात ठेवा, जेव्हा भाव वाढतं ना तेव्हा पैशाचं मूल्य हे घटत्या घटत जातं पैशाचं मूल्य. 20वा प्रश्न आहे की इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे. बघा इंटरपोलमध्ये एकूण 188 देश सदस्य देश आहे, तर या इंटरपोलचे मुख्यालय पॅरिसच्या लियॉन इथे आहे, या फ्रान्स देशामध्ये लियॉन इथे आहे. आणि बघा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्यासाठी इंटरपोल हे बनवण्यात आलेले आहे, ज्याचे मुख्यालय पॅरिसमधील लियॉन येथे आहे. 21वा प्रश्न आहे की दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना टिंबटिंब रंगाची शिधापत्रिका असते. तर बघा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना ऑप्शन ए पिवळ्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते. पुढचा काय बघा 22वा प्रश्न, सेवा कराची आकारणी कोण करतो. तर बघा लक्षात ठेवा, सेवा कर म्हणजे सर्व्हिस टॅक्सची आकारणी हा आपल्या भारताचा केंद्र सरकार करतो. पुढचा प्रश्न आहे की जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास टिंबटिंब अंदाजपत्र म्हणतात. तर बघा तेव्हा त्यास शिकलीचे अंदाजपत्र असं म्हटलं जातं. जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास शिकलीचे अंदाजपत्र असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे की बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. तर बघा बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय आहे पुण्याला, ऑप्शन बी इथे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे की भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील टिंबटिंब ही सर्वात मोठी बँक आहे. आता बघा सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हटलं की स्टेट बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, आणि जर प्रायव्हेट सेक्टर म्हटले सेक्टरमधलं म्हटली तर HDFC बँक. आणि बँकांची बँक असं म्हटलं तर RBI, हा लक्षात ठेवा, बँकांची बँक म्हटलं की RBI ही सर्वात मोठी बँक आहे आपल्या भारतातील. आणि या RBIच्या अंडर मग सगळ्या बँक असतात, SBI, HDFC किंवा बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, तर तुम्हाला जायचं अकाउंट बनवायचं असेल तर तुम्ही या बँकेमध्ये अकाउंट बनवू शकता, तुम्ही डायरेक्टली RBIमध्ये अकाउंट बनवू शकत नाही, SBIचे अकाउंट हे RBIमध्ये असतात. तर लक्षात ठेवा, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणजे SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. 26वा प्रश्न आहे की कोणत्या सीमेस मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते. IMP क्वेश्चन आहे, तलाठी भरती परीक्षेमध्ये नेहमी विचारतात कोणत्या सीमेस मॅकमोहन रेषा असं म्हटलं जातं. तर बघा ऑप्शन ए इथे उत्तर येईल, भारत आणि चीन याच्या सीमेला मॅकमोहन रेषा असं म्हटलं जातं. तर इंडिया पाकिस्तान यांच्या दरम्यान जी सीमा आहे त्याला रॅडक्लिफ लाईन असं म्हटलं जातं. तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान जी लाईन आहे तिला ड्युरंड लाईन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे की मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने ओळखले जाते. बघा सर्वात मोठे JNPT पोर्ट आहे हे जवाहरलाल नेहरू, या बंदराला नावाशेवा बंदर असे देखील असं म्हटलं जातं. ठीक आहे, JNPT पोर्ट जे की रायगडमधील उरण या शहराजवळ आहे. पुढचा प्रश्न आहे की बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते. बँकांची बँक, तर बघा बँकांची बँक म्हणून तुम्हाला आधीच सांगितलं मी, RBI, रिझर्व बँक ऑफ इंडिया ही बँकांची बँक म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे की सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत टिंबटिंब ही नोट चलनात नाही, 100, 500, 1000 की 2000 नोट, कोणती नोट चलनात नाही आहे. तर बघा हजाराची नोट ही चलनात नाही आहे भारतीय अर्थव्यवस्थेत. शेवटचा प्रश्न आहे आजचा की GST शब्द विस्तार काय. GST फुल फॉर्म सांगायचा आहे तुम्हाला, तर GST फुल फॉर्म होईल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, हा ऑप्शन सी इथे उत्तर येईल. ठीक आहे, तर बघा महत्वाचे 30 प्रश्न बघितले आपण तलाठी भरती परीक्षेसंबंधी. या 30 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. सोबत बघा क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की त्वचेचा काळा रंग टिंबटिंबामुळे होतो. बघा 4 ऑप्शन आहेत, उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून सांगायचं आहे.
वीडियो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. ही आपली वेबसाईट आहे gkmarathi.com. वेबसाईटला व्हिजिट नसेल केलं तर एकदा वेबसाईटला व्हिजिट नक्की करा. आपला टेलिग्राम चॅनल रोहित म्हात्रे अकॅडमी हा देखील जॉईन करून घ्या. तसंच मला अन अकॅडमीवर फॉलो करा आणि माझे सर्व क्लासेस अन अकॅडमीवर तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो बघूया, भेटूया जीके इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.